आणि त्याच्या कंपॅरिझनला जर आपण आपली सप्लाय युटिलिटी कंपेअर केली, जसं की MSEB काय करते की डिस्ट्रीब्युशन सेंटरपासून काहीतरी डिस्टन्सला कन्झ्युमर एंड असतं, बरोबर? तर दॅट डिस्टन्स अफेक्ट्स ऑन द ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस, ओके? तर ते जे लॉसेस असतात तर ते कोजनरेशन सिस्टीममध्ये नसतात किंवा असले तरी निग्लिजिबल असतात, ओके? After that, reliability is more and it has a less impact on the environment. ठीक आहे, तर याचा जो काही इफेक्ट आहे तर त्याच्यामध्ये जे काही आपण कार्बन इमिशन गॅसेस बघितलं, त्याच्यानंतर नायट्रोजन, मिथेन याच्यासारखे जे काही गॅसेसचं इमिशन आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, सो दॅट गॅसेस हॅज द लेस इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट, कारण पर्टिक्युलर फिल्टरेशन प्रोसेस त्याच्यामध्ये युटिलाइज केलेली असते, सो देअरफॉर इट विल बी बेटर फॉर द एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर वेस्ट रिकव्हरी, जे काही वेस्टेज आहे तर ते आपण रिकव्हर करू शकतो. ठीक आहे, की जसं आपण फॉर एक्झाम्पल सिमेंट इंडस्ट्रीजचं बघितलं होतं, ठीक आहे, जी काही बॉटमिंग सायकल, तर ती आपण जनरली अशा प्रकारच्या ज्या काही इंडस्ट्रीज असतात ज्याच्यामध्ये हीट मॅक्झिमम जनरेट होते, तर एक प्रकारे काय असते ते थर्मल एनर्जी वेस्ट असते. ठीक आहे, तर ती एनर्जी आपण पुन्हा काय करतो, कोजनरेशनमध्ये युटिलाइज करतो. ठीक आहे, म्हणजे शुगर मिल्स असतील, राईस मिल असतील, तर त्यांच्यामधलं वेस्टेज जे काय आहे तर ते आपण युटिलाइज करू शकतो, म्हणजे एक प्रकारे इट इज द वन काइंड ऑफ वेस्टेज रिकव्हरी. ओके, सो दिस इज वन ऑफ द ॲडव्हान्टेज ऑफ कोजनरेशन. त्याच्यानंतर डिसेंट्रलायझेशन ऑफ द इलेक्ट्रिसिटी जनरेशन, तर डिसेंट्रलायझेशन जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे तर त्याच्यामुळे त्याचं डिसेंट्रलायझेशन होतं. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन सिस्टीम. ठीक आहे, तर आपण हा जो कोजनरेशन टाईप आहे टॉपिक, तर तो इथं संपलेला आहे. तर ह्या कोजनरेशन टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलं, की कोजनरेशनचा कन्सेप्ट आपण डिस्कस केला, ओके? सो व्हॉट इज द कोजनरेशन, आफ्टर दॅट विच आर द टाईप्स ऑफ कोजनरेशन, आणि कोणत्या टाईपचं कोजनरेशन कशा प्रकारे आपण युटिलाइज करू शकतो किंवा त्यांचं वर्किंग कशा प्रकारे असतं, सो दॅट ऑल पॉइंट्स वी कवर्ड इन द दिस कोजनरेशन टॉपिक. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे सिलेक्शन, की त्या पर्टिक्युलर कोजनरेशन जो काही टाईप आहे तर त्याचं आपण सिलेक्शन कशा प्रकारे करणार, तर ते त्याचे आपण पॉइंट्स आता डिस्कस केले. अँड आफ्टर दॅट व्हॉट इज द नीड ऑफ जनरेशन अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ दॅट कोजनरेशन, सो दॅट ऑल पॉइंट्स वी कवर्ड इन द कोजनरेशन टॉपिक. ठीक आहे, तर कोजनरेशनमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. एनी डाऊट इन दिस टॉपिक?
ओके सो काही डाउट नसेल तर आपण नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज द टॅरिफ. ठीक आहे, तर टॅरिफ आपण स्टार्ट करू. सो फर्स्ट व्हॉट इज द मीनिंग ऑफ टॅरिफ, माहिती आहे कोणाला टॅरिफ काय असतो? मॅम, ते बिल वरती आलेलं. बरोबर, तर जे काही आपण इलेक्ट्रिसिटी बिल पे करतो, तर आपण जे काही इलेक्ट्रिकल एनर्जी युटिलाइज करतो, तर त्याच्यावर जे काही रेट्स ऍप्लिकेबल असतात, सो दॅट इज द टॅरिफ. ओके, सो दिस टॅरिफ इज डिफाइंड अँड डिझाईन बाय कन्सिडरिंग द डिफरंट पॉइंट. तर हे टॅरिफ कशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं, कोणत्या कन्झ्युमर साठी त्याचे काय रेट्स असतात, तर ते आपल्याला सगळं ह्या पॉइंट मध्ये बघायचंय. ठीक आहे, तर त्याच्यानंतर हे टॅरिफचं जे काही कॅल्क्युलेशन आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं, कोणकोणते पेनल्टीज आपण अप्लाय करू शकतो जर इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन जास्त असेल आणि इलेक्ट्रिसिटी बिल कमी येत असेल, तर त्याच्यात आपण जे काही कमर्शियल लॉसेस वगैरे बघितलं, तर त्याच्यामध्ये ते सगळे पॉइंट्स कन्सिडर होतात. टॅरिफ जेव्हा आपण डिझाईन करतो किंवा एखाद्या कन्झ्युमरसाठी टॅरिफ स्ट्रक्चर जेव्हा डिझाईन केलं जातं, तर हे सगळे पॉइंट्स त्या स्ट्रक्चरमध्ये इन्क्लुडेड असतात. ओके, सो व्हाईल डिफाइनिंग अँड बाय अप्लाइंग द व्हाईल अप्लाइंग द रेट्स टू द एनर्जी कन्झम्पशन, दीज ऑल फॅक्टर्स आर कन्सिडर. ठीक आहे, सो इन शॉर्ट अँड इन द सिम्पल वर्ड्स वी कॅन से द टॅरिफ आर द रेट्स ॲट विच द इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाइड ऑर कन्झ्युम बाय द कस्टमर किंवा कन्झ्युमर. सो त्या इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वर जे काही रेट्स ऍप्लिकेबल असतात, सो दॅट इज कॉल्ड ॲज द टॅरिफ. सो व्हॉट इज द पर्पज अँड व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट टॅरिफ? सो फर्स्ट इज द रिकव्हरी ऑफ कॉस्ट प्रोड्युसिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी ॲट द पॉवर स्टेशन. तर जेव्हा हे टॅरिफ स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं, तर सगळ्यात पहिले जी काही जनरेशन सिस्टीम आहे, जनरेशन टू कन्झ्युमर एंड, ह्या प्रोसेसमध्ये डिफरंट इक्विपमेंट्स आपल्याला रिक्वायर्ड असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात, जनरेशन कॉस्ट असते, त्याच्यानंतर फ्युअल कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट, ह्या सगळ्या कॉस्टला जेव्हा आपण टॅरिफ स्ट्रक्चर डिफाईन करतो किंवा फायनल करतो, तर इथं ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत ज्या मी आता सांगितल्या की जनरेशन असेल, फ्युअलचं ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याच्यानंतर जे काही वर्कर्स वर्क करतात, तर त्यांच्यावर इन्व्हेस्ट केलेले म्हणजे त्यांना सॅलरी असेल, त्याच्यानंतर मेंटेनन्ससाठी जर एखादं इक्विपमेंट डॅमेज झालं तर त्या केसमध्ये आपल्याला ते रिप्लेस करावं लागतं, तर त्याच्यासाठी जी काही मेंटेनन्स कॉस्ट असते, सो ऑल दॅट कॉस्ट आर कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग द टॅरिफ ऑर व्हाईल डिझाईनिंग द टॅरिफ स्ट्रक्चर. ओके, तर आपण इलेक्ट्रिसिटी बिल पे कशासाठी करतो की ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये जे काय आपण कॅपिटल इन्व्हेस्ट करतो, तर त्याचं रिकव्हरी होण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी बिल पे करत असतो. ओके, सो दॅट इज द वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॅरिफ. सो फर्स्ट इज रिकव्हरी ऑफ कॉस्ट प्रोड्युसिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी ॲट द पॉवर स्टेशन, की पॉवर स्टेशनला जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो, तर त्याच्यासाठी जी काही कॉस्ट रिक्वायर्ड आहे किंवा जी काही गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केलेली कॉस्ट आहे, तर त्याच्या रिकव्हरीसाठी आपण इलेक्ट्रिसिटी बिल पे करत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रिकव्हरी ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन द ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर जे काही इक्विपमेंट्स आहेत ते ऑब्व्हियसली जसं की ट्रान्सफॉर्मर आहे, जनरेटर आहे, आणि अजून हे आहे मेन इक्विपमेंट्स, तर याच्यासारखे बरेचसे इक्विपमेंट्स असतात, तर त्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं किंवा पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो. ठीक आहे, तर ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, तर त्या प्रत्येक स्टेजला आपल्याला
पैशांची रिक्वायरमेंट असते. सो फॉर द रिकवरी ऑफ दॅट कॅपिटल वी अप्लाय द टॅरिफ, किंवा जे काही इलेक्ट्रिसिटी बिल आहे तर ते आपण पे करत असतो. त्याच्यानंतर रिकवरी ऑफ कॉस्ट ऑफ ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ द सप्लाय. सो ॲज वी ऑलरेडी डिस्कस दॅट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द दॅट टॅरिफ स्ट्रक्चर. ठीक आहे. त्याच्यानंतर मीटरिंगसाठी जे काही इक्विपमेंट्स असतात, बिलिंगसाठी जे काही इक्विपमेंट्स असतात, तर त्याच्यासाठी जी काही कॉस्ट रिक्वायर्ड असते, सो दॅट इज रिकवर बाय कंझ्युमर्स. ठीक आहे. तर त्यांच्या रिकव्हरीसाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते पे करावं लागतं. अँड आफ्टर दॅट लास्ट इज द सुटेबल प्रॉफिट ऑन द कॅपिटल इन्व्हेस्ट. ऑब्व्हियसली कोणताही बिझनेस असतो तर त्याला आपण काहीतरी प्रॉफिट, त्या प्रत्येक बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉफिट एक्सपेक्ट करतो. ठीक आहे. तर फ्री ऑफ कॉस्ट कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. सो फॉर द गेनिंग ऑफ द प्रॉफिट ऑर सुटेबल प्रॉफिट ऑन द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वी डिफाईन अँड डिझाईन द टॅरिफ स्ट्रक्चर. की जे काही कन्झ्युमर्स आहेत जे इलेक्ट्रिसिटी बिल पे करतात, तर त्यांच्याकडून एक प्रकारे काय असतो की जे ह्या सगळ्या ज्या कॉस्ट आहेत, आपण बघितलं की जनरेशन कॉस्ट, त्याच्यानंतर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन कॉस्ट अँड ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट, तर याच्यामध्ये जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे तर त्याच्या रिकव्हरीसाठी आपण टॅरिफ डिझाईन करतो. आणि लास्ट म्हणजे की त्याच्यामधून पण सुटेबल प्रॉफिट मिळण्यासाठी आपण टॅरिफ डिझाईन करतो. ओके. तर दिस इज द कन्सेप्ट ऑफ टॅरिफ. इन शॉर्ट, द टॅरिफ इज द रेट्स ऑर चार्जेस ऍप्लिकेबल फॉर द कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, अँड दिस टॅरिफ्स आर अप्लाइड फॉर द रिकव्हरी ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, रिकव्हरी ऑफ द कॉस्ट विच इज इन्व्हेस्टेड इन द पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अँड ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट, अँड लास्ट इज फॉर द गेनिंग ऑफ द प्रॉफिट. ओके. तर अशा प्रकारे हे कन्सेप्ट आहे. बाकीचं आपण आहे जे डिटेल टॅरिफ स्ट्रक्चर आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके. सो आजचे जे काही पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? We covered in today's lecture the site selection of cogeneration plant, after that advantages of cogeneration plant and concept of tariff. So ya tikai topic madhe konala kai doubt asel so you may ask. ओके. सो उद्याचं लेक्चर जे आहे आपलं 11 ते 12 तर ते काही होणार नाही, उद्या थर्ड इयरची एक्झाम आहे. ओके. तर ऑनलाईन आहे का मॅडम? हो, ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झाम आहे. घेणार आहेत का मॅडम? काय काय झालं? हॅलो, तुम्ही घेणार आहे का? हो, माझ्या सब्जेक्टची मम्मीच घेईल ना. घरी वजन राहणार का मॅडम? हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुमची नाही यायचा. नाही मॅडम, आजच्या टॉपिक मध्ये काही डाऊट आहे का विचारा फक्त. नो मॅडम. नाही. बरं, लेक्चर संपलंय, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सो यू मे लिव. काय एक्झाम कशी होणार? ऑनलाईन होणार. आमची आली पण का? आमची पण का? हा, तुमची होईल तेव्हा देऊ. लिहू का मॅडम? हो हो.